पोलिसाचा मुलगा पोलीस आणि गुंडाचा मुलगा गुंडच बनतो, वारसा चालवतो, ते काही उगीच नाही. उल्हासनगर मध्येही सध्या याचाच प्रत्यय अनेकांना येतोय. दहशत माजवणारा कुख्यात गुंड माजी आमदार पप्पू कलानीचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय, पण त्याची जागा त्याचा वारसा चालवतोय त्याचा मुलगा ओमी कलानी. ओमीवर आरोप होत आहेत की त्याने किती मोठा गुन्हा केलाय, अपहरण केलंय, मारहाण केली आहे. घटना किती मोठी आहे, गंभीर आहे ते पहा, म्हणजे लक्षात येईल की सध्या काय सुरू आहे समाजात. उल्हासनगरात खाण तशी माती. पप्पू कलानी कंपनीची गावभर दहशत. 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याला मारहाण. पप्पू कलानी नंतर ओमी कलानी वाजवतोय दहशत. ओमी कलानी सह 8 जणांवर गुन्हा दाखल. दृश्यात दिसणारा हा आहे ओमी पप्पू कलानी. ओमी हा येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आमदारकी लढवण्याच्या बेतात आहे, पण त्यासाठी त्याने ओमी कलानी नावाने टीम तयार करून खंडणी उकळण्याचा धंदा सुरू केल्याचा आरोप होतोय. खाण तशी माती या म्हणीप्रमाणे ओमीने त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत एका व्यापाऱ्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा थेट आरोप झालाय. अपहरण करून मारहाण करून एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप त्यावर होतोय. उनका कुछ पैसे का मैटर था, ये लोग बोलते थे पैसा मैं वसूल करेंगे, पार्टी जिनकी पार्टी का पैसा है तुम्हारे पास हम लोगों को दो, 50 लाख मांग रहे थे अभी का अभी दे दो. और इनको बहुत मारा भी है, बहुत ओमी निकला उनका. कौन लोग है ये? एक ओमी कलानी का नाम आया इनमें और एक अपना सुरेश पांडे उनके लोग. हाँ, और निकम करके उन लोग फोन पे बात कर रहे थे. मैं भांजे से पूछा, भांजा बता ये लोग है. ये लोग मेरे को फोन करके बहुत परेशान थे और मेरे को किडनैप करके रखा है. इनको कहाँ पे ले गए थे? इनको लेके गए थे सीमा इंटरनेशनल होटल. अनिल कांजनी असं व्यापाऱ्याचं नाव आहे. पहा त्याला कशी मारहाण झाली. अनिल कांजनी आणि अहमदाबादचा व्यापारी सुरेश लालवाणी यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती. अनिलला काल काही लोकांनी मुंबई विमानतळावर नेलं. त्या ठिकाणी सुरेश लालवाणी आला होता. तो पुन्हा अहमदाबादला निघून गेला. अनिल परत कल्याण पूर्वेतील आपल्या दुकानात आले. दुकानात बसलेल्या अनिलला ओमीच्या साथीदारांनी विठ्ठलवाडी येथील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नेले आणि मग त्याला चोपण्याचाच कार्यक्रम हाती घेतला. तिथून त्याला सीमा रिसॉर्ट मध्ये नेण्यात आले. सीमा रिसॉर्ट हे कलानीच्या मालकीचे आहे. त्या ठिकाणीही त्याला मारहाण करण्यात आली. 3 दिवसात 50 लाख रुपये दे आणि बाकीचे पैसेही लवकर दे, अन्यथा तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी ओमीने या व्यापाऱ्याला दिली. धमकी देऊन त्यांनी व्यापाऱ्याला सोडून दिलं आणि व्यापाऱ्याने थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. इथे घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि रितसर तक्रार दिली. मे को एअरपोर्ट से किडनॅप किया. किसने? ओमी कालानी के लोगों ने. जो उल्हासनगर में मे को मारा बहुत 10-15 लोगों ने लातों से चाकू रिवॉल्वर बोले मार डालेंगे पैसा दो. पोलिसांनी ओमी कलानी सह सुरेश लालवाणी, निलेश, सनी तेलकर, विकी पंजाबी, विजय शिंदे, संतोष पांडे, कमलेश निकम, गुड्डू रॉय आणि अन्य 4 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. सनीला अटक झाली आहे आणि आता पुढील तपासही सुरू आहे. व्यापारी इंदर भतीजा हत्येप्रकरणी माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आणि तो तुरुंगात शिक्षा भोगू लागला. पण एक भाई आत गेला तर त्याचा वारसा दुसरा भाई चालवू लागला. पण या कुख्यात कुटुंबाला राजकारणाचाही वारसा लाभलाय. कसा? त्यावरही नजर टाका. पप्पू कलानीची पत्नी ज्योती कलानी राष्ट्रवादीची आमदार. कलानीची सून पंचम कलानी उल्हासनगरात भाजपची महापौर. ओमी कलानी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे आमदारकी लढवण्याच्या बेतात. आपल्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र असल्याचा कांगावा आता ओमी कलानीने केलाय. आरोप फेटाळून लावले. सबसे पहली बात तो जिस वक्त का जब ये गुनाह बताया गया है उस वक्त मैं मेरे फार्म हाउस पे एक गेट टुगेदर में था और मेरे साथ में 50 से 100 लोग वहाँ मौजूद थे. दूसरी बात कि मेरे पास 24 घंटा पुलिस सुरक्षा है और मैं वो गेट टुगेदर के बाद डायरेक्ट घर आया था. मेरे अगर कोई भी मुझसे कनेक्टेड होता था तो ज़रूर मेरे CDR में जो कॉल डिटेल रिकॉर्ड में ज़रूर आएगा वो. एकेकाळी उल्हासनगर मध्ये कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड पप्पू कलानी याची प्रचंड दहशत होती.
उल्हासनगरच्या अंडरवर्ल्डचं एक मोठं नाव होतं, ज्याने अनेक व्यापाऱ्यांच्या उरात धडकी भरवली होती. आता ओमीवर खंडणीचा आरोप लागलाय. त्यामुळे खरंच जर ओमीने व्यापाऱ्याचं अपहरण केलं मग पोलिसांची तोंड बंद का, असा संतप्त सवालही विचारला जातोय. अमजद खान सोबत अजय शर्मा, TV9 मराठी, उल्हासनगर.